डायरेक्टली आपण काय करूया, दिलेलं आहे त्यांनी टॅन एक्स प्लस साईन एक्स ची व्हॅल्यू एम दिली आणि टॅन एक्स मायनस साईन एक्स ची व्हॅल्यू एन दिली. आपण एल एच एस फाइंड करूया. एल एच एस म्हणजे काय? एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर. म्हणजे कशाचा स्क्वेअर सांग पटकन. अरे तुम्ही नुसतं बघत बसला तर अवघड होईल, झोप लागेल तुम्हाला. माइक चालू करून बोला पटकन. एम स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? एम कशाची व्हॅल्यू दिली? टॅन एक्स प्लस साईन एक्स चा स्क्वेअर, बरोबर आहे. मायनस एन स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर? पटकन सांगा. टॅन एक्स मायनस साईन एक्स ब्रॅकेट चा स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर सॉल्व्ह करूया. सांगा पहिल्याचा स्क्वेअर काय येणार? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर साठी टॅन स्क्वेअर एक्स प्लस टू टॅन एक्स इंटू साईन एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स. हा झाला ब्रॅकेट. मायनस सेकंड ब्रॅकेट काय येणार? टॅन स्क्वेअर एक्स मायनस टू टॅन एक्स इंटू साईन एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स. बघा लक्ष द्या. समजा मी ब्रॅकेट ओपन केले, कोणत्या टर्म कॅन्सल होतील सांगा पटकन? ब्रॅकेट ओपन केले तर दिसतात का कॅन्सल होणारे टर्म? बर, ब्रॅकेट ओपन करूनच बघूया. चुकलं. आता परत नीट बघून सांगा. हे बघा, हे बघा, लक्ष द्या. पहिली टर्म टॅन स्क्वेअर एक्स आहे प्लस टू टॅन एक्स साईन एक्स आहे प्लस साईन स्क्वेअर एक्स आहे. हे तर प्लस आहे तसं राहील, फक्त यांचे साईन चेंज होतील. म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स काय होईल? मायनस टॅन स्क्वेअर एक्स होईल. म्हणजे प्लस टॅन स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इथेच कॅन्सल होईल. कळतंय? तसं इथे प्लस साईन स्क्वेअर एक्स आहे आणि इथे ब्रॅकेट मायनस असल्यामुळे हे मायनस होणार साईन स्क्वेअर एक्स. म्हणजे साईन स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर कॅन्सल झालेलं, कळालं? आणि मग हे मायनस टू टॅन एक्स साईन एक्स काय होणार आहे? प्लस होणार आहे. म्हणजेच टू प्लस टू टॅन एक्स साईन एक्स आणि प्लस टू टॅन एक्स साईन एक्स यांची ऍडिशन किती येणार? फोर टॅन एक्स इंटू साईन एक्स. इक्वेशन नंबर वन कशाची व्हॅल्यू? एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर ची, म्हणजेच एल एच एस ची व्हॅल्यू मिळाली. आता समजा आता याच्यावरून आपल्याला डायरेक्ट कन्क्लुजन नाही करता येणार, फोर रूट येते म्हणून. काय करूया आपण? तर एल एच एस ची जी व्हॅल्यू आलेली आहे फोर इंटू टॅन एक्स इंटू साईन एक्स, तीच व्हॅल्यू कशाची आली तर चालेल? आर एच एस ची. म्हणून आपण काय सॉल्व्ह करूया? सॉल्व्ह करायला घेऊया आर एच एस सॉल्व्ह करायला घेऊया. कळतंय का? आर एच एस काय येणार? फोर इंटू स्क्वेअर रूट ऑफ एम एन इज इक्वल टू फोर इंटू स्क्वेअर रूट मध्ये कशाचे प्रोडक्ट आहे? एम ची व्हॅल्यू काय सांगा? टॅन एक्स प्लस साईन एक्स मल्टीप्लाय बाय टॅन एक्स मायनस साईन एक्स. तुम्हाला माहित आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी काय येत? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच काय येणार? टॅन स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स, बरोबर आहे का? टॅन स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स काय करायचं? साईन स्क्वेअर. हा चालेल की? बघ लक्ष दे, स्क्वेअर रूट तर येणार नाही ना, फोर तर पाहिजेलच आहे आपल्याला. फक्त टॅनच मग काय करूया? साईन अपॉन कॉस मध्ये करूया. बघ फोर इंटू स्क्वेअर रूट मध्ये काय येईल? टॅन स्क्वेअर म्हणजे काय? साईन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर मायनस कोणती टर्म आहे ऑलरेडी? साईन स्क्वेअर एक्स आहे. कॉमन काय येईल दोन्ही मधून? कॉमन साईन स्क्वेअर एक्स. जर कॉमन आलं, साईन स्क्वेअर एक्स जर कॉमन आलं तर आतमध्ये काय राहील? वन अपॉन. एक काम करूया, एक काम करूया, कॉमन नंतर घेऊया, अगोदर क्रॉस मल्टिप्लाय करूया, दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम करूया, म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायला सोपं जाईल. काय येणार सांगा? साईन स्क्वेअर एक्स आहे तसं मायनस काय? साईन स्क्वेअर एक्स इंटू काय? क्रॉस मल्टिप्लाय केलं तर कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय काय येणार? कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आणि फोर इंटू स्क्वेअर रूट, फोर इंटू स्क्वेअर रूट दोन्ही मधून कॉमन काय येत आहे? साईन स्क्वेअर एक्स. आतमध्ये काय राहील?
वन मायनस कॉस स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय काय आहे कॉस स्क्वेअर एक्स एवढं क्लिअर आहे. फोर इंटू स्क्वेअर रूट ऑफ साइन स्क्वेअर एक्स इंटू वन मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे काय साइन स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय काय कॉस स्क्वेअर एक्स. मी काय करतो साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर साइन रेज टू फोर करत नाही का तर साइन स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर रूट काय साइन एक्स कॉस स्क्वेअर चा स्क्वेअर रूट काय कॉस एक्स राहिलेला साइन स्क्वेअर चा स्क्वेअर रूट काय साइन एक्स असं काय केलं मी तर साइन अपॉन कॉस म्हणजे काय टॅन एक्स इंटू काय राहिलं साइन एक्स. इक्वेशन टू आणि वन सेम आहे का फोर टॅन एक्स इंटू साइन एक्स इथे पण फोर टॅन एक्स इंटू साइन एक्स बरोबर म्हणजे फ्रॉम इक्वेशन वन अँड टू काय लिहिणार तुम्ही एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर ची व्हॅल्यू कशाच्या बरोबर असते फोर स्क्वेअर रूट ऑफ एम एन च्या बरोबर असते कळलं का लिहून घ्या. हे असेच एक्झाम्पल एक चार पाच एक्झाम्पल आहेत ते बघितले की आपला हा पार्ट बऱ्यापैकी संपतोय आणि यातले काही एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल की आपण बोर्डला पाहिलेले आहेत महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये पण असे एक्झाम्पल आहेत थोडे आहेत ते आता जर थोडे जास्त बघणार आहे आपण वेगळी व्हरायटी बघणार आहे थोडी तर लिहून झालं की सांगा पटकन आणि तुम्ही एक काम करा ना काय करा ऍक्च्युली मला आज लेक्चरच घ्यायचं नव्हतं क्लास घ्यायचं नव्हतं का घ्यायचं नव्हतं तर तुम्ही जे सांगितलंय की काल क्लास झालेला तुम्ही लिहिलेलं पाठवणार आहे तो तुम्ही पाठवला नाही ग्रुपवर खरं तुम्ही लिहिताय का नाही कसं कळलं काय काय अरे दोघ दोघ बोलले हो कस मला कळणार नाही नाही तुम्ही फोटो पाठवायचा ग्रुपवर फोटो जे लिहित नाहीत ना त्यांना पण काहीतरी वाटलं पाहिजे ना लिहावायचं ते तुमचे तुमचं अक्षर छान बघून तुम्ही किती छान लिहिले बघून ते सगळं वाटणार ना त्यांना आणि तुम्ही पाठवायचंय म्हणून तुम्ही छान लिहिणार तुम्ही व्यवस्थित कधी लिहिणार ज्यावेळेस पाठवायचं असेल त्यावेळेस नाहीतर उगाच काहीतरी लिहून मोकळं होणार तुम्ही अरे तुम्ही रोज चेक करायला लावणार आहे का किती मिनिट लागतात फोटो काढायला कालचा आणि आजचं दोन्ही पटत आहे देवयानीला फक्त सांगितलं होतं असं यांना वाटतंय कसं काय देवयानी तुला काही पनिशमेंट द्यायची होती का मला अरे सगळ्यांना बोललो होतो पण देवयानीचा व्हिडिओ बंद होता म्हणून देवयानीचं नाव घेतलं होत शाबाश तिचा व्हिडिओ बंद होता मग तिचा आगे ऐका नाही कसं करणार म्हणून तिला विचारलं तर तिलाच पाठवायला सांगितलं बर आज मग आता अजमेराला आवाज जात असेल तर अजमेरा सगळा होमवर्क पाठवायचा आजचा कालचा देवयानी सगळा होमवर्क पाठवायचा आहे श्वेता सगळा होमवर्क पाठवायचा आहे रिद्धी सिद्धी सगळा होमवर्क पाठवायचा आहे कालचा पण आजचा पण झालं का लिहून पटकन लिहा आपल्याला सहा सात अगोदर असायचं आता कसं आहे एकत्र एक सेपरेट आहे माहित नाही मला सर आमच्याकडं आहे ते कोणते पण ते आहे टार्गेट फक्त नाव वेगळे एक मिनिट एक मिनिट हे जे आहे टार्गेट एमएसटी सीईटी याच्यामध्ये 11वीचे 10 चॅप्टर आहेत आणि 12वीचे पुढे 16 चॅप्टर आहेत
हे बघ हे आधी असं कव्हर होतं, आता जरा वेगळं असू शकतं, पण टार्गेटच आहे, टार्गेटचं एमएसटी सीईटी साठी क्वेश्चन आहेत. चालेल, हे दोन्ही कंबाईन आहे, 11वी आणि 12वी दोन्ही आहे, त्यामुळे तुम्हाला आणि ह्यानी खूप छान प्रॅक्टिस होईल तुमचं. म्हणजे टार्गेटच असलं पाहिजे असं तर बाकी नाही, पण त्यातल्या त्यात ह्याच्यामध्ये चुका कमी आहेत, एखादा क्वेश्चन चुकलेला असू शकतो पण थोडे कमीच आहेत. आणि मग दुसरं कुठलं तुम्हाला भेटत असेल 11वी साठी 11वीचा सिलेबस असणार, असं महाराष्ट्र बोर्ड वरचे सीईटीचे बुक तसे कमी आहेत, ज्याच्यामध्ये काही काही पब्लिकेशन असे की एकाच टॉपिक वरचे तुम्हाला एवढे क्वेश्चन 300-350 क्वेश्चन असतात, मग ते कव्हर होत नाही. तसं टार्गेटमध्ये सेट दिलेत वेगवेगळे, क्लासिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन, त्यामुळे ते थोडस सोपं जात सॉल्व्ह करायला. आणि त्याच्यामध्ये पण पहिला सेट असतो. हो हो, हिंट सोल्युशन सगळे हिंट आहेत, सगळ्याचे हिंट आहेत तेच, त्यामुळे सॉल्व्ह करायला तुम्हाला अवघड नाही जाणार. आणि त्याच्यामध्ये तीन सेट आहेत, एक क्लासिकल थिंकिंग एकदम इझी लेवल आहे, तुम्हाला पटकन एकदा स्टार्ट केलं की 50 क्वेश्चन सॉल्व्ह होते बसला 2 तास तर. नंतर क्रिटिकल थिंकिंग थोडेसे अवघड आहे, त्रास देणार आहे. नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारलेले कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग आहेत, आतापर्यंत फक्त महाराष्ट्र बोर्ड नाही कर्नाटकला विचारलेले, सीईटीला सगळीकडे विचारलेले, भारतामध्ये जेवढे बंगाल युनिव्हर्सिटी आहे, केरळ आहे, वेस्ट बंगाल आहे, ओरिसा आहे, महाराष्ट्र बोर्ड पण आहे, म्हणजे इथे विचारलेले सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर केले. जसं तुमचा ट्रिग्नॉमेट्री सेकंड चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये एक्झामला विचारलेलेच क्वेश्चन किती आहेत, 95 क्वेश्चन आहेत. क्रिटिकल थिंकिंग मध्ये क्वेश्चन आहेत 127, आणि क्लासिकल थिंकिंग मध्ये क्वेश्चन आहेत 78. आता एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला कशाला कशाली प्रॅक्टिस करायची गरज आहे, आणि मला खात्री आहे की आपण जर व्यवस्थित केलेलं आहे क्लासमध्ये आणि इथे, तर तुम्हाला हे क्वेश्चन सहज सॉल्व्ह करता येतील. फक्त पुढच्या वर्षी नको, ज्यावेळेस सीईटी असेल त्यावेळेस नको, आता 11वी करतोय तर आता चालू मध्येच तुम्ही हे 11वीचे टॉपिक केले तर तुम्हाला फायदा येईल. आणि दुसरं पब्लिकेशन मिळत असेल बघा, असेल तर मला पण सांगा, मार्केटमध्ये आलं असेल तर हे तसं ठीक आहे. झालं का पुढचं क्वेश्चन बघा साई. अरे किती वेळ झालेली द्या की लवकर. कॉस एक्स प्लस एन एक्स इज इक्वल टू रूट टू कॉस एक्स टू दॅट कॉस एक्स मायनस एन एक्स. नेक्स्ट क्वेश्चन लिया, इफ कॉस एक्स प्लस साइन एक्स इज इक्वल टू रूट टू कॉस एक्स, इफ कॉस एक्स प्लस साइन एक्स इज इक्वल टू रूट टू कॉस एक्स एंड प्रूव दैट एंड नको then prove that. cos x minus sin x is equal to root 2 sin x. cos x minus sin x is equal to root 2 sin x. Oh.
काय झालं? हा झालं का अजमेर? हो सर. माईक बंद करून चालू करून बोलला का? हो. हा लक्ष द्या, कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, प्रूव्ह करायची आहे. आणि कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? एक काम करो, म्हणजे दिलेलं आहे ना, गिवन दॅट कॉस एक्स प्लस साईन एक्स किती दिलं आहे? रूट टू कॉस एक्स, बरोबर. चालेल, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. स्क्वेअर मध्ये कॉस एक्स मायनस साईन एक्स कुठून तरी येईल. कसं येईल ते तुम्हाला सॉल्व्ह केल्यावर लगेच लक्षात येईल. कॉस एक्स प्लस साईन एक्स चा स्क्वेअर काय तो सांगा. कॉस स्क्वेअर एक्स प्लस टू कॉस एक्स साईन एक्स प्लस काय साईन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू रूट टू कॉस एक्स चा स्क्वेअर काय येणार? टू कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आता ही जी टर्म आहे ही तिथे आहे तिथे राहू दे. टू कॉस एक्स साईन एक्स आणि हा कॉस स्क्वेअर एक्स राईटला गेल्यानंतर काय होणार? मायनस होणार. कशामधून मायनस होणार? टू कॉस स्क्वेअर एक्स मधून मायनस होणार. आणि हा माय साईन स्क्वेअर एक्स पण राईटला घेऊया, मायनस साईन स्क्वेअर एक्स. म्हणजे इथे काय राहील? फक्त टू कॉस एक्स इंटू साईन एक्स. राईटला काय राहील? टू कॉस स्क्वेअर एक्स. आणि ही टर्म राईटला घेतली, ही टर्म राईटला घेतली. का घेतली तर पुढे लगेच लक्षात येईल तुमच्या. ही राईटला घेतल्यानंतर मायनस कॉस स्क्वेअर एक्स आणि ही राईटला आल्यानंतर मायनस साईन स्क्वेअर एक्स. एवढं समजलं का? कळलं का? यांची सबट्रॅक्शन सांगा काय येणार. टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स किती? वन कॉस स्क्वेअर एक्स, बरोबर. मायनस काय राहिलंय? साईन स्क्वेअर एक्स. थोडक्यात कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? टू कॉस एक्स इंटू साईन एक्स. एवढं समजलं? कशाची व्हॅल्यू मिळाली? कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स ची. परत मी इथे लिहितो, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली? टू कॉस एक्स इंटू साईन एक्स. ठीक आहे, आता कॉस स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर चे फॅक्टर काय पडतात? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चे, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. याच्यामध्ये काय अडचण आहे? काय येणार याचा पहिला फॅक्टर? कॉस एक्स मायनस साईन एक्स इंटू सेकंड फॅक्टर काय येणार? कॉस एक्स प्लस साईन एक्स इज इक्वल टू काय आहे? टू कॉस एक्स इंटू साईन एक्स. आता बघा, इथे आल्यानंतर हे लक्षात येते का जी व्हॅल्यू विचारली आहे तो फॅक्टर आलेला आहे इथे. कॉस एक्स मायनस साईन एक्स विचारलाय आणि जी व्हॅल्यू दिलेली आहे तो पण फॅक्टर आलेला आहे. म्हणजे जी व्हॅल्यू दिली ती काय करूया? इकडे डिवाइड करूया. म्हणजे कॉस एक्स मायनस साईन एक्स इज इक्वल टू काय येईल? टू कॉस एक्स इंटू साईन एक्स डिवाइडेड बाय काय? कॉस एक्स प्लस साईन एक्स, बरोबर. कॉस एक्स प्लस साईन एक्स ची व्हॅल्यू बरोबर ती टाकायची आहे. कॉस एक्स प्लस साईन एक्स ची व्हॅल्यू काय टाकायची? टू कॉस एक्स इंटू साईन एक्स डिवाइडेड बाय रूट टू कॉस एक्स. म्हणजे कॉस कॅन्सल झाला आणि टू अपॉन रूट टू काय येतं? टू अपॉन रूट टू काय येतं? टू डिवाइडेड बाय रूट टू. टू म्हणजे काय? रूट टू इंटू रूट टू डिवाइड बाय रूट टू. रूट टू कॅन्सल झाला किती वेळा सांगायचं रे? टू अपॉन रूट टू काय येतं? रूट टू. आयुष्यात पहिल्यांदा कळाले का हे? कमाईत होत सांगा. टू अपॉन रूट टू काय आलं? रूट टू. आणि कोणता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन राहिलं? साईन एक्स. कशाची व्हॅल्यू मिळाली? कॉस एक्स मायनस साईन एक्स ची व्हॅल्यू काय आली? रूट टू साईन एक्स. कळलं का? हेच प्रूव्ह करायचं होतं ना खाली लिहायचं. हेन्स टू लिहून घ्या.
लिहून झालं की सांग. झालं का लिहून? नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. काय क्वेश्चन आहे? इफ ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स इज इक्वल टू एम अँड ए साइन एक्स मायनस बी कॉस एक्स इज इक्वल टू एम. एम आणि एन चे व्हॅल्यू दिले. एम आहे ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स आणि एन आहे a sin x minus b cos x. कळतं का बघा? देन प्रूव दॅट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. हा झालं बघा. स्टार्ट करूया का सोल्युशन? प्रूव काय करायचं? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. जे प्रूव्ह करायचं त्याच्यावरूनच लक्षात येतं एम आणि एनचं काय करावं लागेल आपल्याला? स्क्वेअर करावं लागेल. म्हणजेच ही साईड आहे ती फाइंड करूया एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. याचा आन्सर काय आलं पाहिजे सॉल्व करून? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आलं पाहिजे. क्वेश्चन कळालं का? माईक चालू करून बोला, माईक बंद करू नको. हा सांगा एम काय दिलंय? एम स्क्वेअर करायचं आहे पटकन. a cos x plus b sin x bracket चा square plus n square म्हणजे काय? a sin x minus b cos x bracket चा square. आता यांची addition मी इथे लिहितो, तुम्ही सांगणार आहे आणि नंतर मी लिहिणार आहे. सांगा a cos x plus b sin x चा bracket square काय येणार? a square cos square x बरोबर आहे प्लस काय? टू ए बी कॉस एक्स इंटू साइन एक्स प्लस काय? बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स. एवढं समजलं का? हे थोडस पार्टिशन करतोय इथे मी. हा सांगा प्लस खालच्याचा स्क्वेअर काय येणार? ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस का मायनस? मायनस काय? टू ए बी साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस बी स्क्वेअर काय? कॉस स्क्वेअर एक्स. कोणती टर्म अशी आहे जी कॅन्सल होईल? टू ए बी कॉस एक्स साइन एक्स आणि टू ए बी साइन एक्स कॉस एक्स सेम टर्म आहे. इथे प्लस आहे मायनस आहे कॅन्सल झालेली कळली. आता मला सांगा ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स आणि ए स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स याच्यामधून ए स्क्वेअर कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहील? बरोबर. आणि बी स्क्वेअर साइन स्क्वेअर एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स मधून बी स्क्वेअर कॉमन घेतला तर काय राहील? ज्याची व्हॅल्यू वन असते आपल्याला माहित आहे. म्हणजे ए स्क्वेअर इंटू वन प्लस बी स्क्वेअर इंटू वन म्हणजे काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. काय प्रूव्ह झालं आपलं? ती एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे त्यांनी सांगितलं तसं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय येणार? एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर.
कळलं? लिहून घेऊ. पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा जो क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन असाच आहे. म्हणजे आपल्याला जर हा क्लिअर असेल तर पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला जास्त सोपं जाईल, इझी जाईल. पुढचा क्वेश्चन लिहून घ्या. सेम असच आहे. ए कॉस एक्स मायनस बी साइन एक्स इज इक्वल टू सी दिलाय आणि फाइंड करायचंय किंवा प्रूव्ह करायचंय शो दॅट ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची किंवा प्रूव्ह करायचं सांगितले शो दॅट दिस इज इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे, लिहिलं का क्वेश्चन? हे झालं सगळ्यांचं. बघा लक्ष द्या, हा ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स एम असेल आणि ए साइन एक्स मायनस बी कॉस एक्स एन असेल तर एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर म्हणजे या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन किती आली आपली? एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर म्हणजे या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन किती आली? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आली. एवढं समजतंय? तेच फंक्शन इथे पण दिलेत का? पहिलं फंक्शन काय आहे? ए कॉस एक्स मायनस बी साइन एक्स आणि दुसरं काय आहे? ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स. म्हणजे यांचा स्क्वेअर केला आणि ऍडिशन केली तर त्यांची ऍडिशन किती येणार सांगा? यांच्या स्क्वेअरची ऍडिशन केली तर किती येणार? बघा काय आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येणार. एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. एकाला समजतंय का? बाकीच्यांना पण समजतंय? सांगा एकदा, समजतंय का? आणि काय समजतंय हे पण सांगा. आता मी नाही विचारणार. सांगा पटकन. देवयानीने सांगितलं, अजमेरा, श्वेता आणि फरांदे सिस्टर्स.
सांग काय सांगताय. मी काय विचारलं होतं एकदा परत विचारू का. ए कॉस एक्स प्लस बी साईन एक्स एम आय, ए साईन एक्स मायनस बी कॉस एक्स एन आय, आणि यांची ऍडिशन किती आली, एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मिळाली. म्हणजेच ए कॉस एक्स प्लस बी साईन एक्स आणि ए साईन एक्स मायनस बी कॉस एक्स यांच्या स्क्वेअरची ऍडिशन किती मिळाली आपल्याला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि मग हेच फंक्शन इथे पण दिले आहेत, ए कॉस एक्स मायनस बी साईन एक्स आहे. इथे बघा, ए कॉस एक्स मायनस किंवा प्लस, प्लस मायनस चेंज असेल तर चालेल, ए कॉस एक्स मायनस बी साईन एक्स आहे आणि ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स आहे. समजा या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन केली तर किती येणार ती, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येणार. कळतंय, आपण आपण करून बघूया. बघा, त्याशिवाय आपल्याला या व्हॅल्यू काढता येणार नाही. सुरुवात कुठून करूया, ए कॉस एक्स मायनस बी साईन एक्स ज्याची व्हॅल्यू सी दिलेली आहे, याचा स्क्वेअर प्लस ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू, सांगा काय येणार, पहिल्याचा स्क्वेअर सांगा पटकन, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स मायनस टू ए बी कॉस एक्स इंटू साईन एक्स प्लस बी स्क्वेअर साईन स्क्वेअर एक्स, बरोबर. आणि प्लस दुसरी टर्म काय, याचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर साईन स्क्वेअर एक्स प्लस टू ए बी कॉस एक्स इंटू साईन एक्स प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स. हेच परत करतोय आपण, वेगळं काय करत नाहीये. दोन्ही मधून हे टर्म कॅन्सल झालेलं कळलं, आणि मग दोन्ही मधून काय कॉमन येईल, ए स्क्वेअर आतमध्ये काय राहील, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स प्लस या दोन्ही मधून कॉमन काय येईल, बी स्क्वेअर आतमध्ये काय राहील, साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ज्याची व्हॅल्यू काय असते, वन असते. म्हणजेच आन्सर काय आलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कशाचं आन्सर आलं हे बघा, लक्ष द्या आता, कशाचं आन्सर आलं, ए कॉस एक्स मायनस बी साईन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कोणाचा स्क्वेअर, ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता त्यांनी सी व्हॅल्यू कोणाची दिली, सी व्हॅल्यू ए कॉस एक्स मायनस बी साईन एक्स ची व्हॅल्यू सी दिली, म्हणजे इथे काय येणार, सी स्क्वेअर प्लस कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, शो दॅट करायला सांगितले, प्रूव्ह करायला सांगितले, याची व्हॅल्यू विचारली. म्हणजेच ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, इज इक्वल टू काय येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि मग सी स्क्वेअर इकडे इकडे आल्यानंतर काय होणार, मायनस सी स्क्वेअर होणार. कशामधून मायनस सी स्क्वेअर होणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मधून. कशाचं व्हॅल्यू मिळाली, ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. पण आपल्याला कशाची व्हॅल्यू शो दॅट करायला सांगितली आहे, प्रूव्ह करायला सांगितली आहे, तर ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स म्हणजेच काय करावं लागेल, याचा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. स्क्वेअर रूट काय येणार, ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट. ए प्लस बी मायनस सी येत नाही, आपल्याला माहितीये काय असतं, प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर हे प्रूव्ह, हेच प्रूव्ह करायला सांगितलं तर का कळालं का. हेच एक्झाम्पल पुढे कंटिन्यू केलंय मी तुम्हाला, इथे सांगू शकलो असतो इथपर्यंत ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर घ्या आणि मग ही व्हॅल्यू टाका याची, या फॅक्टरची सी स्क्वेअर, आणि इकडे आल्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट मिळेल म्हणजे आन्सर मिळेल. पण थोडा फरक आहे इथे फंक्शन मध्ये दिलेल्या क्वेश्चन मध्ये, त्यामुळे आपण परत करतो, लिहून घ्या. हे बघ इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इथे ना, आता ही सी व्हॅल्यू कशाची दिली आहे, सी व्हॅल्यू कशाची दिली, ए कॉस एक्स मायनस बी साईन एक्स. इथे ए कॉस एक्स मायनस बी साईन एक्स आहे, त्याची व्हॅल्यू मी सी टाकली, सी स्क्वेअर आलं, कळलं. आता हा सी स्क्वेअर राईट ला गेल्यानंतर मायनस सी स्क्वेअर होणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मधून, आणि इकडे काय राहणार, फक्त ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्सचा स्क्वेअर राहणार ज्याची व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्सचा स्क्वेअर इकडे राहिला ज्याची व्हॅल्यू विचारली आहे, म्हणून दोन्ही साईडचं काय घेतलं, स्क्वेअर रूट घेतला. स्क्वेअरचा स्क्वेअर रूट म्हणजे एक साईन एक्स प्लस बी कॉस एक्स आहे तसं,
आणि याचा स्क्वेअर रूट म्हणजे प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये येणार. कळलं? लिहून घ्या. लिहून झालं की सांगा लगेच. ऍक्च्युली नेक्स्ट क्वेश्चन बघूया. If sec x plus tan x is equal to p, if sec x plus tan x is equal to p and find the values of sec x, tan x and sin x in terms of p. Then find the values of sec x, tan x and sin x in terms of p. Which are like चाललंय सगळ्यांच घेऊन ये. कोणाचं वाक्य नाहीये? हा एक काम करूया अगोदर, हे बघूया नंतर. क्वेश्चन लिहिला, क्वेश्चन लिहिला की सांगा पटकन, म्हणजे आपण सॉल्व्ह करायला घेऊया. सांगा सेक आणि टॅन बद्दल कुठली माहिती आहे आपल्याला? सेक आणि टॅनचा रिलेशनची कुठली आयडेंटिटी आपल्याला माहित आहे? म्हणजे सेक एक्स प्लस टॅन एक्स जर पी दिला असेल तर सेक एक्स मायनस टॅन एक्स काय येणार? सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि सेक एक्स मायनस टॅन एक्स यांचा रिलेशन असणारा फॉर्म्युला माहित आहे. बर, sec स्क्वेअर टॅन स्क्वेअर चा कुठला फॉर्म्युला माहित आहे? sec स्क्वेअर टॅन स्क्वेअर, वी नो दॅट. बरोबर, मग वन इज इक्वल टू काय येणार? वन कशाची व्हॅल्यू येणार सांगा पटकन. नीट लिहून सॉल्व करून सांगा पाहिजे. तर श्वेता तुमचा माईक का बंद राहतोय? तुम्ही का बोलत नाही? अजमेरा का बोलत नाही? देवानी काय झालं सांग पटकन. सेक आणि टॅनचा फॉर्म्युला आयडेंटिटी कोणती आहे? सेक आणि टॅनची वन वाली.
अरे सापडली का नाही, शोधताय का वाट बघताय? मी लिहू का इथे? मी डायरेक्ट उत्तर तर सांगणार नाही. इथे वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय? सेक्स स्क्वेअर थीटा. म्हणजे वन इज इक्वल टू काय? सेक्स स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. एवढंच मला पाहिजे होत. परत एकदा सांगा, वन काय येणार? बघा, वी नो दॅट सेक्स स्क्वेअर थीटा, सेक्स स्क्वेअर एक्स आहे ना, एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय? वन. आता सेक प्लस टॅन दिलंय, त्यासाठी फॅक्टराइज करूया. सांगा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्रमाणे याचे फॅक्टर काय पडणार? सेक एक्स मायनस टॅन एक्स इंटू काय? सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल टू वन. कशाची व्हॅल्यू पी दिलेली आहे? प्लस ची. म्हणून मग सेक एक्स मायनस टॅन एक्स इज इक्वल टू काय येणार? वन अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स, ज्याची व्हॅल्यू पी दिलेली आहे. म्हणजेच वन अपॉन पी कशाची व्हॅल्यू मिळाली? इक्वेशन वन मध्ये सेक एक्स प्लस टॅन एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे पी. सेक एक्स मायनस टॅन एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली? वन अपॉन पी. त्याच्या अगोदर इथे लिहितो, इथे तुम्ही सुरुवाती लिहावं लागेल तुम्हाला सेक एक्स प्लस टॅन एक्स ची व्हॅल्यू पी दिलेली आहे इक्वेशन वन आणि इक्वेशन टू. एवढं समजलं का? परत एकदा, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटाचे फॅक्टर पडतात सेक मायनस टॅन आणि सेक प्लस टॅन. तुम्हाला सेक थीटा प्लस टॅन थीटाची व्हॅल्यू पी दिलेली आहे, म्हणून त्याचा रेसिप्रोकल कशाची व्हॅल्यू येणार? सेक थीटा मायनस टॅन थीटाची व्हॅल्यू येणार वन अपॉन पी. आता एक काम करूया, दोघांची ऍडिशन करूया आणि दोघांची सबट्रॅक्शन करूया. अगोदर समजा ऍडिशन करत असेल, इक्वेशन एक आणि दोन ची ऍडिशन कोण कॅन्सल होणार सांगा? किंवा करूया आपण ऍडिंग वन अँड टू, एक आणि दोन ची ऍडिशन. इक्वेशन वन आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सेक एक्स मायनस टॅन एक्स, कळतंय का? इज इक्वल टू राईट साइड काय येणार? पी प्लस वन अपॉन पी. आणि मग इथे काय कॅन्सल होईल ऍडिशन केल्यावर? सेक एक्स कॅन्सल होईल का टॅन एक्स कॅन्सल होईल? हा प्लस टॅन एक्स आहे, मायनस टॅन एक्स आहे, कळतंय? आणि मग सेक एक्स प्लस सेक एक्स किती? टू सेक एक्स इज इक्वल टू किती आलं? पी प्लस वन अपॉन पी. आता समजा क्रॉस मल्टीप्लाय केला तर काय येईल? पी स्क्वेअर प्लस वन अपॉन पी. कशाची व्हॅल्यू मिळाली? टू सेक एक्स ची. म्हणजे सेक एक्स ची व्हॅल्यू त्यांनी विचारली आहे ती टू डिवाइड केल्यावर काय मिळेल? पी स्क्वेअर प्लस वन अपॉन पी डिवाइडेड, सॉरी, पी स्क्वेअर प्लस वन डिवाइडेड बाय टू पी. कळालं का सेक एक्स ची व्हॅल्यू? ही कधी मिळाली? टॅन कॅन्सल केल्यावर. टॅन कसा कॅन्सल केला? दोन्ही इक्वेशनची ऍडिशन केली. याच्या ऐवजी सबट्रॅक्शन केली असती तर कोण कॅन्सल झालं असतं सांगा? बरोबर, सेक कॅन्सल झालं असतं आणि मायनस मायनस प्लस टॅन झालं असतं टू टॅन एक्स. म्हणजे नंतर आता इक्वेशन वन आणि टू सबट्रॅक्टिंग टू, इक्वेशन टू फ्रॉम वन, एक मधून दोन सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन वन काय आहे तर सेक एक्स प्लस टॅन एक्स मायनस, इक्वेशन टू काय आहे? सेक एक्स मायनस टॅन एक्स इज इक्वल टू राईट साइड काय येणार सांगा? सबट्रॅक्शन केली तर p मायनस वन अपॉन पी. कळतंय का? जागे आहेत का सगळे? लक्ष राहतंय का? आता ही सबट्रॅक्शन केल्यानंतर ब्रॅकेट ओपन केल्यानंतर कोणत्या टर्म कॅन्सल होतील? आणि टॅन प्लस टॅन काय येणार? टू टॅन एक्स. टू टॅन एक्स ची व्हॅल्यू काय येणार? पी मायनस वन अपॉन पी. क्रॉस मल्टीप्लाय केलं तर पी स्क्वेअर मायनस वन अपॉन पी, कशाची व्हॅल्यू? टू टॅन एक्स ची. म्हणजे टॅन एक्स काय येणार? काय कशा कशाची व्हॅल्यू फाइंड करायची होती? सेक एक्स ची. काय मिळाली पी च्या फॉर्म मध्ये? पी स्क्वेअर प्लस वन अपॉन टू पी. टॅन एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली? पी स्क्वेअर मायनस वन अपॉन टू पी. आता कशाची व्हॅल्यू विचारली आहे? साईन एक्स पण विचारलंय. साईन एक्स कसा मिळेल सांगा? टॅन एक्स ला साईन सेक एक्स ने मल्टीप्लाय केल्यावर साईन एक्स येतो का डिवाइड केल्यावर साईन एक्स येतो? व्यवस्थित करून सांगा. टॅन एक्स ला सेक एक्स नी, टॅन एक्स ला सेक एक्स नी मल्टीप्लाय केल्यावर साईन एक्स मिळेल का डिवाइड केल्यावर साईन एक्स मिळेल? टॅन म्हणजे काय? साईन अपॉन कॉस. आणि सेक म्हणजे काय? वन अपॉन कॉस. कन्वर्ट करून बघा सांगा मला.
टॅन एक्स म्हणजे साईन अपॉन कॉस ना, आणि सेक म्हणजे वन अपॉन कॉस, म्हणजे वन अपॉन कॉस स्क्वेअर होणार की कळतंय का बघा, डिवाइड करूया, लक्षात येते का, टॅन एक्स अपॉन काय सेक एक्स, डिवाइड करून बघूया आपण, इज इक्वल टू राईट साइड काय येणार, टॅन एक्स ची व्हॅल्यू किती आहे, पी स्क्वेअर मायनस वन डिवाइडेड बाय टू पी, डिवाइड बाय सेक एक्स ची व्हॅल्यू काय आलेली आहे, पी स्क्वेअर प्लस वन अपॉन टू पी, कोणते टर्म कॅन्सल होईल इथे, टू पी कॅन्सल होईल, राईट साइड ला काय मिळेल, पी स्क्वेअर मायनस वन अपॉन पी स्क्वेअर प्लस वन, पण लेफ्ट ला काय होईल, टॅन म्हणजे काय साइन एक्स अपॉन कॉस एक्स, आणि डिवाइडेड बाय सेक म्हणजे काय वन अपॉन कॉस एक्स, कोणते टर्म कॅन्सल होणार इथे, दोन्हीचा डिनॉमिनेटर कॅन्सल होणार, म्हणजे काय राहणार, फक्त साइन एक्स, म्हणजे टॅन आणि सेक माहित असेल तर टॅन ला सेक ने डिवाइड केल्यावर साइन मिळतो, मल्टीप्लाय केल्यावर नाही, अशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला साइन एक्स ची, कळलं का,